अनधिकृत रिक्षा तसेच टॅक्सींवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले गेले आहेत. रिक्षा भाडे नाकारणे, गणेश नसणे, बॅच आणि परमिट नसणे अशा तक्रारी दाखल झालेल्या रिक्षा टॅक्सींवर लवकरच कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. प्रवाशांची आर्थिक लुबाडणूक करणाऱ्या मुजोर रिक्षा टॅक्सी चालकांवर संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालयासह परिवहन आयुक्तालयातर्फे देखील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन आयुक्त यांनी दिली. शहरात सुमारे 1.5 लाखापेक्षा जास्त रिक्षा धावत असून यापैकी सुमारे 30,000 रिक्षा अनधिकृत असल्याचा दावा काही संघटनांनी केला आहे. यानुसार शहरात धावणारी 6वी रिक्षा ही अनधिकृत असल्याचे स्पष्ट होते. रिक्षा चालवताना योग्य गणवेश न घालणे, बॅच नसणे, वाहन परवाना नसल्याची तक्रारी समाज माध्यमांद्वारे प्रवाशांकडून करण्यात येतात. त्याचबरोबर पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगरासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयांमार्फत विशेष ईमेल तयार करण्यात आले असून ईमेल मार्फतही प्रवाशांच्या शेकडो तक्रारी येत असल्याची माहिती परिवहन आयुक्तालयातील सूत्रांनी दिली. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज.